अंकली या त्रेत मांजरीच्या शंकर कोकणे यांच्या बैलगाडीने मारली बाजी. अंकली येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत शंकर कोकणे यांनी प्रथम क्रमांकाचे 15,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. शेटबाळच्या सूरज कटीकर यांनी द्वितीय क्रमांकाचे 10,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. डिग्रजच्या अभिजित पाटील यांनी तृतीय क्रमांकाचे 7,501 रुपयाचे बक्षीस पटकावले. जनरल घोडागाडी शर्यतीत सौंदतीच्या संभाजी सुडके यांनी प्रथम क्रमांकाचे 10,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. अंकलीच्या दिलीप वडर यांनी द्वितीय क्रमांकाचे 7,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. तर बिर्डीच्या रामचंद्र नवळी यांनी तृतीय क्रमांकाचे 5,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. घोडागाडी नवथर गटातील शर्यतीत जनवडच्या अण्णा जनवाडे यांनी प्रथम क्रमांकाचे 5,001 रुपयाचे, अब्दुल लाटच्या शंकर कोळे यांनी द्वितीय क्रमांकाचे 3,001 रुपयाचे, तसेच अंकलीच्या नागराज खोके यांनी तृतीय क्रमांकाचे 2,001 रुपयाचे बक्षीस पटकावले. शर्यतीनंतर ग्रामदेवता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी यात्रा कमिटी मानकरी ग्रामस्थ व शर्यती शौकीन उपस्थित होते. बक्षीस वितरणानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.